फ्रेंड्स कसे आहात, आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल। मित्रांनो आज आपण घेत आहोत इयत्ता 7वी विषय आहे सामान्य विज्ञान प्रकरणचा आपले 9वे उष्णता त्यामधील हा तिसरा व्हिडिओ। आधी मित्रांनो 2 व्हिडिओ लेक्चर आपले झालेत, तुम्ही ते पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे ते जरूर पहा, अतिशय मनोरंजक असे ते लेक्चर आहेत आणि समजण्यासही सोपे आहेत। मित्रांनो जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा, तुम्हाला असेच व्हिडिओ जे मित्रांनो पुढे पाहायला मिळणार आहेत त्यामुळे चॅनलवर सबस्क्राइब करा, प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही गणित व विज्ञानाचे व्हिडिओ पाहू शकता। चला मित्रांनो सुरू करूया 9 प्रकरण 9 उष्णता त्यामधील हा तिसरा व्हिडिओ। मित्रांनो आधीच्या 2 व्हिडिओंमध्ये किंवा 2 लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं तर उष्णता म्हणजे नेमकं काय, उष्णतेचे संक्रमण म्हणजे काय ते आपण पाहिलं, ही ट्रान्सफर गती कशी होते ते आपण मित्रांनो पाहिलं, उष्णताचे संक्रमणाचे प्रकार जे आहेत 3, उष्णतेचे वहन, अभिसरण, प्रारण, यापैकी पहिल्या लेक्चरमध्ये आपण उष्णतेचे वहनचा या प्रयोगांनिशी अभ्यास केलेला आहे। आणि मित्रांनो जे आपलं व्हिडिओ लेक्चर 2 होतं त्यामध्ये अभिसरणसाठी हे प्रयोग आपण अभ्यासले किंवा प्रारण म्हणजे नेमकं काय ते आपण अभ्यासलं। अभिसरणामध्ये जर बघितलं तर द्रव आणि वायुरूप पदार्थामध्येच अभिसरण होतं आणि प्रारणाला मात्र माध्यमाची आवश्यकता नसते याचाही आपण अभ्यास केला होता मित्रांनो। त्याचप्रमाणे उष्णतेचे सुवाहक कोणते आहेत, दुर्वाहक कोणते आहेत हे सुद्धा आपण पाहिले होते। आणि आज मित्रांनो व्हिडिओ लेक्चर 3 सुरू करत आहोत आपण, उष्णतेमुळे स्थायू पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन। चला मित्रांनो सुरू करूया। आता यामध्ये मित्रांनो साहित्य काय लागणार आहे, धातूचे कडे, धातूचा गोळा, बर्नर, ज्यावेळेस मित्रांनो शाळा सुरू होतील त्यावेळेस हा प्रयोग तुम्हाला नक्की करता येईल, कारण की प्रत्येक शाळेमध्ये अशा प्रकारचं हे साहित्य आहे आणि त्यावेळेने तुम्हाला संकल्पना जी ती अतिशय क्लिअर होणार आहे। पण तरीसुद्धा आपण विचार इथं करू शकतो, इमॅजिन तरी करू शकतो, घरी आहोत मित्रांनो, इमॅजिनेशन पॉवर आपली, ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे, तर नेमका हा प्रयोग काय तो थोडक्यात सांगतो बघा। एक धातूचे कडे व एक धातूचा गोळा अशा आकाराचे घ्या की गोळा कड्यातून जेमतेम आरपार जाईल। मित्रांनो इथे दाखवलं आहे बघा, ही कडी आहे आणि यामधून हा गोळा जो आहे एकदम फेसोफेस आरपार जातो, एकदम जेमतेम जातो तो, म्हणजे खूप मोठाही नाही आहे आणि खूप कमी नाही, बरोबर तो आज जाणार आहे। आता हा गोळा जो आहे मित्रांनो याला आपण उष्णता द्यायची, याला तापवायचं आहे आणि तापवल्यानंतर हा गोळा जो आहे हा यामधून जातो का ते पाहायचं आहे। तर मित्रांनो सुरुवातीला जो उष्णता देण्यापूर्वी तो सहज गेलेला आहे, बरोबर आहे, मात्र ज्या उष्णता दिली त्यावेळेस हा इथे अडकतो, कारण तो जेमतेम जाणारा गोळा होता। मग उष्णता दिल्यामुळे नेमकं काय झालं असं की हा गोळा पार होत नाही, याचं कारण काय, याचं असं लक्षात येतं धातूंना जर उष्णता दिली तर ते प्रसरण पावतात। प्रसरण पावतात म्हणजे काय मित्रांनो, त्यांचं आकारमान जे आहे ते वाढते। सुरुवातीला जो आकार होता हा सुरुवातीचा आकार असेल त्याचा, आणि जर उष्णता दिली तर तो थोडा मोठा झालेला आहे, यालाच आपण काय म्हणतो प्रसरण म्हणतो। आणि उष्णता काढून घेतल्यास, काढून घेतल्यास म्हणजे काय, याला थंड केल्यास, थंड पाण्यात बुडवल्यास किंवा थोडा वेळ जाऊ दिल्यास त्याची उष्णता पुन्हा रिफ्लेक्ट होणार आहे वातावरणाकडे, त्यावेळेस हा गोळा जो आहे तो खाली गेलेला दिसतो। याचं कारण मित्रांनो काय, तर ज्यावेळेस उष्णता दिली जाते त्यावेळेस धातू जे ते प्रसरण पावतात आणि उष्णता काढून घेतल्यास ते आकुंचन पावतात, म्हणजेच काय पूर्वस्थितीमध्ये येतात असं आपल्याला सांगता येईल। मग मित्रांनो या प्रयोगानं आपण काय शिकतो आहे, या प्रयोगानं आपल्या असं लक्षात येतं उष्णतेमुळे स्थायूचे प्रसरण होते, हे तुम्हाला लक्षात आलं असेल। मित्रांनो रेल्वेचे रूळ असतील, सिमेंट काँक्रीटचे पूल असतील यांच्या सांध्यांमध्ये फट का ठेवली असते, आपल्याला विचारायला प्रश्न आहे मित्रांनो हा। रेल्वेचे रूळ कशाचे असतात हे मित्रांनो, हे सुद्धा कशाचे असतात तर धातूचेच असतात, म्हणजे लोखंडाचेच असतात किंवा वेगळं मिश्रण त्यामध्ये असू शकतं, नाही का। मग त्यामध्ये फट का ठेव, तुम्ही पाहिलं असेल त्यामध्ये काही अंतरावरती फट ठेवली असते, या पद्धतीची फट असते बघा मित्रांनो। समजा रेल्वेचा रूळ हा इथून असेल या पद्धतीने आणि नंतर दुसरा जो जोडला जातो तिथे थोडा गॅप असतो, ओके, आणि या साईडने तो जोडलेला असतो। आता याला कारण काय मित्रांनो, ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये खूप उष्णता पडते त्यावेळेससुद्धा ज्याप्रमाणे तो धातूचा गोळा जो आहे त्याचं आकारमान वाढलं, यांचंसुद्धा आकारमान वाढतं आणि हे जवळजवळ आले दिसतात। ही जी फट आहे मित्रांनो अशा पद्धतीने उड्याजवळ येऊन जाते किंवा टचसुद्धा होते जास्त उष्णता असेल तर। मग का, कारण की प्रॉपर्टीज त्याच्या त्याचा गुणधर्म असतो आहे धातूंचा की उष्णतेमुळे प्रसरण पावतात। मग जर समजा इथे फट ठेवली नाही, हा सलग जसेल तर मग हा जो रूळ आहे तो असा वेडा वाकडा होऊ शकेल, नाही का, आणि त्यामुळे ॲक्सिडेंट्स किंवा अपघात होण्याची शक्यता असते। त्यामुळे रेल्वेचे रूळ जे आहेत मित्रांनो हे लक्षात ठेवा नेहमी, यामध्ये यांच्या सांध्यांमध्ये फट ठेवलेली असते।
इवन सिमेंट कॉन्क्रीटचे पूल जे जरी मित्रांनो आपण बघितले तरी शेवटी आत काय असतं, आत हे लोखंडच असतं की नाही, आणि हे लोखंड असल्यामुळेच मित्रांनो ते सुद्धा प्रसरण पावतं, त्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटचे पूल जरी बनले असतील तरी त्यांच्या सांध्यांमध्ये फट ठेवलेली असते, हे तुम्हाला कळालं असेल मित्रांनो। याचं कारण नेमकं तुम्हाला कळालं आहे मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल उन्हाळ्यामध्ये बघा टेलिफोनच्या तारा असतील नाही का, असे ज्या आपल्या आपल्या गल्लीतनं की आपण जिथे राहतो तिथून जर गेलेल्या असतील वरती, तर या उन्हाळ्यात लोंबकणाऱ्या ज्या टेलिफोनच्या तारा ज्या आहेत हे हिवाळ्यात समांतर आपल्याला झालेले दिसतात। ह्याचं कारणही तेच आहे, उन्हाळ्यामध्ये उष्णता असते त्यामुळे त्या तारांचं आकारमान जे ते वाढतं, म्हणजेच काय होतं थोडक्यात त्या लांब होतात आणि त्या बांधलेल्या अशा हे दोन खांबांना बांधलेल्या असतात किंवा तिथून गेलेल्या असतात, त्यामुळे त्या तारा ज्या आहेत मित्रांनो, हा समजा तो खांब असेल तर त्या उन्हाळ्यामध्ये अशा झालेल्या दिसतात। ओके, कारण काय त्यांचं आकारमान वाढलेलं असतं आणि हिवाळ्यामध्ये उष्णता नसते मित्रांनो, मग त्यावेळेस त्यांचं जे आकारमान आहे त्या बरोबर या पद्धतीने अशा सरळ हे जर खांब असतील तर ह्या सरळ झालेले दिसतात। इथेसुद्धा कारण जे आहे तेच आहे, स्थायू पदार्थांमुळे उष्णतेमुळे स्थायू पदार्थांचे प्रसरण होते। ओके, हे तुम्हाला सांगता येईल। पुढे बघूया मित्रांनो, उष्णतेमुळे द्रव पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन। उष्णतेमुळे द्रव पदार्थांचं सुद्धा प्रसरण व आकुंचन होतं। आकुंचन म्हणजे काय, पूर्वस्थिती देणे किंवा आकारमान कमी होणे असं आपण म्हणूया। प्रसरण म्हणजे काय, त्यांचा आकार जो येतो वाढतो, हे लक्षात घ्या। आता इथे आपल्याला एक प्रयोग दिला मित्रांनो, 500 मिलीचे शंकूपात्र, 2 छिद्रांचे रबरी भूज। आता रबरी भूज म्हणजे बघा मित्रांनो इथे असणार आहे, आता हे रबरी भूज ठेवण्याचं कारण काय, तर यामधून कोणत्याही प्रकारचा गॅप त्यामध्ये नसो आणि त्या रबरी नळीला रबरी भूजला जे आहे हे 2 होल पाडलेले आहेत, 2 छिद्रांची रबरी भूज आहे। काचेची पोकळ नळी, एक काचेची नळी आहे, मोजपट्टी, तापमापी, स्टँड, जाळी, बर्नर, आलेख पेपर इत्यादी। ओके, पुढे बघूया, शंकूपात्र जे पाण्याने पूर्ण भरा, काचेची नळी व तापमापी रबरी भुजामध्ये बसून शंकूपात्राला बसवा, जेणेकरून बाहेरून जे ते हवा जाणार नाही। पाण्याला उष्णता देणे सुरू करा, मोजपट्टीच्या आधारे काचेच्या नळीमधील पाण्याची पातळी तापमानाच्या प्रत्येक 2 अंश सेल्सिअस वाढीनंतर नोंदवा। साधारणपणे वाचने घ्या, तापमान वाढत असताना पाण्याच्या पातळीत होणारा बदल दर्शविणारा आलेख काढा। आता मित्रांनो इथे नेमकं काय होतं, ज्यावेळेस या पाण्याला उष्णता दिली जाते, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, पाण्याची पातळी मोजायची नाही का, आणि तापमानही मोजायचं आहे। तापमान का मोजतो आहे, कारण की उष्णता आपण वाढवतो आहे आणि प्रत्येक 2 अंश सेल्सिअस वाढीनंतर ते आपण त्याचं जी पातळी ती मोजणार आहोत। ओके, मग इथेसुद्धा मित्रांनो उष्णतेला द्रवाला जर उष्णता दिली तर द्रवाच्या कणांमधील अंतर वाढते व त्यांचे आकारमानसुद्धा वाढते। मित्रांनो आपल्याला माहिती आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स जो आहे, आंतररेणवीय बल आपण शिकलेलो आहोत नाही का, ते जे आहे ते अंतर जे ते वाढतं आणि वाढल्यामुळे त्यांचं आकारमान होतं आणि द्रवाचे प्रसरण झाले असं आपण म्हणतो। मग जर तापमान कमी केलं तर त्याचे आकुंचन होतं, म्हणजे द्रवाच्या कणांमधील अंतर जे ते पुन्हा कमी होतं, त्याचं आकारमान कमी होतं आणि यालाच आपण आकुंचन असे म्हणतो। म्हणजेच मित्रांनो द्रव पदार्थाचे सुद्धा उष्णता दिल्यामुळे काय होतं, प्रसरण होतं व आकुंचन होतं, हे तुमच्या लक्षात आलं असेल। तो जो आलेख जर काढला मित्रांनो तो या पद्धतीने असं चढता आलेख येईल, ज्यावेळेस आपण उष्णता कमी करण्यास सुरुवात करू तर तो आलेख असा उतरता आपल्याला दिसणार आहे। आता मित्रांनो आपण बघूया उष्णतेमुळे होणारे वायू पदार्थाचे प्रसरण व आकुंचन, ते आपण बघणार आहोत। यासाठी सुद्धा मित्रांनो साहित्य काय ते बघा, काचेची बाटली, फुगा, गरम पाणी इत्यादी। एका काचेच्या बाटलीवर फुगा लावा, ही बाटली गरम पाण्यामध्ये जरा काय होते ते पहा। मित्रांनो अतिशय सोपं आहे, बघा काचेच्या बाटलीवर फुगा लावायचा आहे आणि ही बाटली जी आहे जिथे गरम पाणी आहे त्यामध्ये धरायचं। मित्रांनो इथे आकारमान आपल्याला वाढलेलं दिसतं, त्यामुळे काय होणार, तो फुगा जो आहे त्याचा आकारमानसुद्धा वाढलेलं दिसेल, मग यालाच तर वायूचे प्रसरण असे म्हणतो। मित्रांनो उष्णता काढून घेतली तर वायूचे आकारमानही कमी होतं, मग यावरून आपल्याला काय करतं, ज्यावेळेस आपण उष्णता देतो त्यावेळेस स्थायू पदार्थ, द्रव पदार्थ व वायू पदार्थाचे प्रसरण व आकुंचन होते, हेच मित्रांनो आपल्याला या प्रयोगावरनं आपल्याला कळत आहे किंवा समजत आहे। आय होप तुम्हाला मित्रांनो हे कळालेलं असेलच। मित्रांनो पुढे आपल्याला दिलंय बघा, जरा डोके चालल्यामध्ये काय दिलंय, तापमापीमध्ये पारा, अल्कोहोल याचा वापर का करतात। मित्रांनो आपण तापमापीमध्ये पारा वापरताना तर पाहिलेलाच आहे नाही का, तर तापमापीमध्ये पारा वापरण्याचं कारण काय, पाऱ्याचा गोठणांक जो आहे तो -49° आहे आणि उत्कीर्णांक जो आहे तो 375° सेल्सिअस आहे। पारा चमकदार असल्यामुळे तो पटकनी दिसतो, त्यामुळे तो मित्रांनो
पारा जो आहे तो वापरला जातो, तो कारण काचेला चिटकतही नाही हे आपल्याला कारण सांगता येईल. वजा 39 त्याचा गोठणांक आहे आणि उत्क्रणांक जो आहे तो 375 अंश एवढा आहे, त्यामुळे पारा वापरला जातो. मात्र मित्रांनो, याच्यापेक्षा जर कमी तापमान असेल, पाऱ्याचा ता गोठणांक आपण मी सांगितलं तुम्हाला वजा 39 अंश सेल्सिअस असेल, मग त्यासाठी जर कमी तापमान असेल मग त्यावेळेस मात्र पारा वापरता येत नाही, त्या ठिकाणी अल्कोहोल वापरला जातो. कारण काय, अल्कोहोलचा गोठणांक जो आहे तो -115 अंश सेल्सिअस आहे, त्यावेळेस मग अल्कोहोल भरलेला तापमापी वापरतात, हेच याचं मागचं कारण असणार आहे. ओके, पुढे बघूया. पुढे मित्रांनो, थर्मास फ्लास्क. त्याआधी बघा, सर जेम्स ड्युआर हे स्कॉटिश वैज्ञानिक होते, म्हणजे हे स्कॉटलंडमधले सायंटिस्ट होते किंवा वैज्ञानिक होते आपल्याला असं म्हणता येईल. 1892 त्यांनी पहिला थर्मास फ्लास्क जो आहे तो तयार केला, त्याला ड्युआर फ्लास्क असे म्हणतात. पदार्थ थंड अथवा गरम राहण्यासाठी ड्युआर फ्लास्क आजही वापरत आहेत. मित्रांनो, आपण चहाच्या हॉटेलमध्ये की आपल्या घरातसुद्धा आता अशी भांडी आहेत की एखादी वस्तू गरम असेल तर ती गरमच राहते, किंवा थंड ठेवायची तर ती थंडच राहते, हेच ते थर्मा फ्लास्क मित्रांनो. किंवा हॉटेलमध्ये तर नक्कीच तुम्ही पाहिले असतील चहाचे थर्मास असतात, एकदा चहा बनवली की 2-3 तास ती गरम असते, नाही का. मग त्यासाठी वापरला जाणारा जो भांडं आहे किंवा थर्मास आहे ते तुम्ही पाहिलं असेल. ओके, आता त्याची नेमकी तो नेमका काय असतो तो बघूया. ही दुहेरी भिंत असलेला फ्लास्क असतो, त्यात एकात एक बसवल्या काचेच्या सीलबंद नळ्या असतात. दोन्ही नळ्यांचे पृष्ठभाग चांदीचा मुलामा देऊन चकचकीत केलेले असतात. तुम्ही जर कधी चहावाल्यांकडचा थर्मास बघितला किंवा तुमच्या घरातही असेल तो अतिशय बघा चकचकीत झालेला आपल्याला दिसतो. दोन्ही नळ्यांदरम्यानची हवा काढून निर्वात पोकळी केलेली असते. मित्रांनो, नळ्यादरम्यानची हवा काढण्याचा उद्देश काय असेल, निर्वात पोकळी करण्याचा उद्देश काय असेल, उष्णतेचे वहन जे आहे होणार नाही, अभिसरण जे आहे होणार नाही, हाच त्याचा मागचा उद्देश असेल. ही बर्नी व आतील फ्लास्क यामध्ये स्पंज किंवा रबराचे तुकडे फ्लास्कच्या संरक्षणासाठी लावलेले असतात. आता याची आकृती मी तुम्हाला पुढे दाखवतच आहे, बघूया ती आकृतीसुद्धा. आता या थर्मा फ्लास्कचे नेमकं कार्य काय बघा. जेव्हा एखादा उष्ण पदार्थ फ्लास्कमध्ये ठेवला जातो तेव्हा आतील नळीच्या चकचकीतपणामुळे बाहेरील जाणारी उष्णता पुन्हा आत परावर्तित होते, म्हणजेच तिचे प्रारण होत नाही. ओके, निर्वात पोकळीमुळे उष्णतेचे वहन होऊ शकत नाही आणि अभिसरणही होत नाही. आपल्याला तर माहिती आहे की उष्णतेचे वहन होण्यासाठी स्थायूची गरज आहे, अभिसरण होण्यासाठी वायू आणि लिक्विडची गरज आहे, वायू आणि द्रव पदार्थाची गरज आहे. आणि प्रारण होत नाही कारण काय, उष्णता पुन्हा आत परावर्तित होते. कारण काय, त्या नळीच्या चकचकीतपणामुळे. म्हणजे प्रारणही होत नाही आहे, वहनही होत नाही आहे, अभिसरणही होत नाही आहे, म्हणजेच काय मित्रांनो, जी वस्तू थंड आहे ती थंडच राहील आणि जी वस्तू गरम आहे ती गरमच राहील, असं या पद्धतीचं या थर्माफ्लास्कचं कार्य जे ते चालत असतं. बाहेरील उष्णता थंड भागाकडे संक्रमित होत नाही, आतल्या आत दीर्घकाळ राहते, तरी थोडी उष्णता वरील झाकणाच्या बाजूकडून किंवा काचेतून होणाऱ्या अल्पवहनामुळे बाहेर येतच असते. मित्रांनो, असं तर होत नाही की थर्मोफ्लास्कमध्ये ठेवलेली चहा जी असेल किंवा कोणतेही गरम पेय असेल ते 5 दिवसानंतरही गरम असणार आहे, नाही, ते थोडंफार थंड होणार आहे. मग याला कारण दिलेलं आहे वरील झाकणाच्या बाजूकडून किंवा काचेतून होणारं जे अल्पवहन आहे त्यामधून बाहेर आल्यामुळे 2-3 तास, पण 5-7 तास तर मित्रांनो मीही अनुभवले, 5-7 तास चहा जी ती गरम राहू शकते. ओके, उष्ण पदार्थ उष्ण राहणार आहे, थंड पदार्थ थंड राहणार आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला ही रचना ही कळालेली असेल. तर बघूया पुन्हा एकदा, तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने रचना आहे ही आकृती जी ती परीक्षेला विचारली जाऊ शकते, त्यामुळे लक्षात घ्या. आता इथे नेमकं दिलेलं काय बघा, सुरुवातीला आपण जे बघितलं थर्मोफ्लास्कची आकृती ही आहे. आता यामध्ये बघा निर्वात पोकळी जी आहे ही दाखवली. निर्वात पोकळीमुळे मित्रांनो उष्णतेचे संक्रमण जे ते होत नाही. इथे जो स्पंज दिलेला आहे त्याचप्रमाणे इथे गरम किंवा थंड आतला जो भाग आहे त्यामध्ये गरम पदार्थ ठेवा किंवा थंड पदार्थ ठेवा. इथे या स्प्रिंग दिल्या जेणेकरून त्याचं संरक्षण होईल. दिलेला काचेचा पृष्ठभाग जो आहे तो मित्रांनो हा बाहेरचा असेल. थोडक्यात हे दोन पृष्ठभाग आहेत आणि यामध्ये निर्वात पोकळी आहे. मित्रांनो ही आकृती ही तुम्हाला कळालेली असेल असं मी समजतो. मित्रांनो हे प्रकरण आपलं इथे संपलेलं आहे. आय होप तुम्हाला हे कळालं असेल. मित्रांनो चॅनलवर नवीन असतात चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आपल्याला पुढची प्रकरणं सगळी घ्यायची आहेत. आणि जर समजा व्हिडिओ आवडले असल्या तर लाईक शेअर करा. धन्यवाद, आनंदी रहा.